राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणारे नामदेवराव जाधव यांना काळं फासणार असल्याचा इशारा जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून देण्यात आला आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नामदेवराव जाधव आहेत. सर, काय सांगाल, राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुम्हाला आता एक इशारा देण्यात आला आहे की तोंडाला काळं फासणार आहेत, जे शरद पवार संदर्भात तुम्ही वक्तव्य करता. पक्षाबद्दल बोलताय तुम्ही का गटाबद्दल बोलताय? गट गट. हां, कारण माझ्या मते असा कोणताही पक्ष सध्या अस्तित्वात नाही आहे. इलेक्शन कमिशनकडे काहीतरी कायदेशीर प्रक्रिया चालू आहे, कोण कोणत्या गटाचा हे त्या कार्यकर्त्यांना पण अजून माहीत नसेल कदाचित. बरं, ठीक आहे, मला त्या भांगीत जायचं नाही. कोणत्या गटाने इशारा दिलेला आहे? शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गटाकडून. बर, त्यांचा कोणी नेता वगैरे? ठीक आहे, असे गट आहे कोणतरी. बर, तर विचारांचं हे लढाई आहे, आपण विचारांनी लढली पाहिजे. मी काही कागद दाखवले, तुम्ही काही कागद दाखवले पाहिजे. मी दाखवतोय कागद, तुम्ही दाखवताय दांडका, ही काही लोकशाही असू शकत नाही. आणि तुमचे नेते तर नेहमी म्हणतात की शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे, हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. जर तुमच्या हातून असं काही कृत्य घडलं, दुष्कृत्य घडलं, तर नक्कीच तुम्ही जे काम करणार आहे त्यांनी काळं माझ्या तोंडाला फासलं जाणार नाही. तुमच्या नेत्याच्याच इमेजला धक्का बसेल आणि तुमच्या एकंदरीत गटाची किंवा पक्षाची जी काही भूमिका आहे त्यालाच काळं फासलं जाईल, याचं चिंतन करा. कारण जर असं काही दुर्दैवाने घडलं की जिजाऊंच्या वंशजाच्या तोंडाला काळं लावायचा प्रयोग तुम्ही केला आणि जर हे प्रकरण पुढे गेलं तर तुम्हाला कदाचित यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर बसून समोर बसून आत्मक्लेश आंदोलन करावं लागेल किंवा आत्मक्लेश उपोषण तुम्हाला बसायला लागेल, हे तुम्ही लक्षात घ्या. एवढं हे असलं तरी मात्र आता शरद पवारांकडून देखील जो तुम्ही दाखला जो दाखवता तो खोटा असल्याचा शरद पवारांकडून सांगण्यात आलेलं आहे की चुकीच्या लोकांकडून हा व्हायरल होतो, म्हणजे थेट निशाणा जो आहे तो तुमच्यावर साधलेला आहे त्यांनी. चुकीच्या लोकांकडून म्हणजे काय? मी भारताचा नागरिक नाही का? मी काय भारताच्या बाहेरचा आहे का? बरं, चुकीची माहिती म्हणजे काय? त्यांचा जो दाखला आहे तो या वेबसाईटवरती आजही आहे. बघा, आणि कार्यकर्ते काय करतायत की कन्फ्युजन तयार करतायत, म्हणजे संभ्रम निर्माण करतायत लोकांमध्ये. त्यांच्या जातीचा जो उल्लेख आहे हिंदू ओबीसी तो कागद हा आहे, बरोबर. आणि जे लिव्हिंग सर्टिफिकेट दाखवतायत डुप्लिकेट म्हणून, तर ते त्याच्यावरती मराठा लिहिलं हा कागद आहे, बरोबर. तर कार्यकर्ते काय करतायत माहिती आहे का? हा कागद खरा आहे, ते हा कागद खरा असं म्हणतायत, बरोबर. माझं म्हणणं आहे हा कागद खोटा आहे आणि हा कागद खरा आहे. त्यांचे कार्यकर्ते काय दाखवत आहेत? हा कागद खोटा आहे आणि हा कागद खरा आहे. इथेच सगळा गोलमाल आहे आणि इथेच सगळा कार्यक्रम आहे. एवढं असलं तरी तुम्ही अद्यापही त्या मुद्द्यावर ठाम आहात का? हे बघा, मी राजकारणाच्या पलीकडचा माणूस आहे, मी इतिहास अभ्यासक आहे, मी शिवाजी महाराज आणि बाकी इतिहास 1500 वर्षाचा शोधणारा माणूस आहे. आणि ज्यावेळी मराठा उपोषण बरोबर पुन्हा पुन्हा व्हायला लागली, 57 मोर्चांमधल्या बऱ्याच मोर्चाचा मी साक्षीदार आहे, कारण मी त्याच्यावरती मराठा क्रांती मोर्चा आणि भविष्य वाटचाल मराठ्यांसाठी 1000 वर्षाचा रोडमॅप अशा प्रकारचं मी पुस्तक लिहिलं. अनेक वेळा मी स्वतः ग्राउंडवरती असतोय, हे सगळं बघितलं. 2 वेळा मनोज जरांगे पाटलांचं प्राणांतिक उपोषण झालं आणि त्यावेळी मग मला असं वाटलं की अरे हा प्रश्न जरी वर्तमानात असला तरी ह्याची मुळं मात्र इतिहासामध्ये आहेत, ह्याची मुळं मात्र भूतकाळामध्ये आहेत, तर आपण त्याचा धांडोळा घेऊया. आणि तो धांडोळा घेत असताना मग हा जी आर आमच्या हाताला लागला 23 मार्च 1994. त्यामुळे मी व्यक्ती म्हणून बोलत नाही आहे, मी पक्ष म्हणून बोलत नाही आहे, मी राजकारण म्हणून बोलत नाही आहे. जो कळीचा मुद्दा आहे, जो मूळ मुद्दा आहे, तो माझ्यासमोर आला आणि हे समाजाला कळावं की बाबा ही 50% मर्यादा, आरक्षणाची कॅप, हे नक्की काय प्रकरण असते आणि मराठा आरक्षण का फेटाळलं गेलं कोर्टामध्ये, म्हणजे गायकवाड समितीने अहवाल दिला ते पुढं गेलं, हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, त्याची कारणं काय आहेत? कारण तरुणांना फक्त काय म्हणणं असतं की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, कुठल्या परिस्थितीत मिळालं पाहिजे, पण घटनेची बाजू काय आहे, सुप्रीम कोर्टाच्या बाजू काय आहेत, एकंदरीत काय अडचण आहे? तर ती ही अडचण आहे की 50% कोटा पूर्ण झाल्यामुळे मराठ्यांना वरून द्यायची वेळ आली आणि जे वरून दिलं जाईल ते वरूनच जाईल आणि आतून दिलं तर ते आतूनच टिकेल, अशी ती भूमिका आहे. आणि म्हणून समाजासमोर वास्तव मांडण्याचं एक इतिहासकार, एक संशोधक म्हणून मी काम केलेलं आहे. असं असं तरी आता शरद पवार गटाकडून जी आहे ती तुम्हाला इशारा देण्यात आला आहे काळा फासण्याची, पुढची भूमिका जी आहे ती आपली काय असणार आहे? बघा, लोकशाही आहे, मी माझं विचार स्वातंत्र्य वापरलंय, घटनेचं कलम 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरले, ते सुद्धा माझ्या शब्दाचं उत्तर शब्दाने देऊ शकतात, माझ्या हातात कागद आहे ते कागदाने उत्तर देऊ शकतात. पण ज्या अर्थी ते असं म्हणतात की आम्ही नामदेवराव जाधव सरांच्या तोंडाला काळं फासवू, याचा अर्थ तुमच्याकडे मुद्दा नाही आहे आणि मुद्दा नसल्यामुळे तुम्ही गुद्द्यावरती आलेले आहात. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही गुद्द्यावर आले तर हे विसरायचं नाही, मग जर तुम्ही गुद्द्यावर आले तर हे विसरायचं नाही की नामदेवराव जाधव हा जिजाऊंचा वंशज आहे आणि औरंगजेबाच्या फौजेशी 27 वर्ष लढण्याचा इतिहास मराठ्यांचा आहे आणि औरंगजेबाला याच मातीत गाडण्याचा विक्रम धनाजी जाधवांनी केलेला आहे, त्याच जाधवांचं हे रक्त आहे, हे विसरायचं नाही. मला तर आश्चर्य वाटतं का की जाधवांच्या विरोधात महाराष्ट्रातला कोणता मराठा आडनावाचा माणूस येणार आहे हे मला पण बघायचं आहे.
रणजित जाधव, टीव्ही आणि मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.